भारताची सत्ता संघ स्वयंसेवकांच्या हातात असतानाही तालिबानी डीएनए असलेले जावेद अख्तर सारखे देशद्रोही लोक इथे सुरक्षितपणे राहतात आणि वाटेल तसे विषारी फुत्कार सोडतात, यातूनच संघाचं धोरण आणि विचारधारा लक्षात येते। पण भेदवृत्ती असलेल्या या समाज कंटकांना हे कसं कळणार? भारताची सत्ता संघ स्वयंसेवकांच्या हातात असतानाही तालिबानी डीएनए असलेले जावेद अख्तर सारखे देशद्रोही लोक इथे सुरक्षितपणे राहतात आणि वाटेल तसे विषारी फुत्कार सोडतात, यातूनच संघाचं धोरण आणि विचारधारा लक्षात येते। पण भेदवृत्ती असलेल्या या समाज कंटकांना हे कसं कळणार? भारताची सत्ता संघ स्वयंसेवकांच्या हातात असतानाही तालिबानी डीएनए असलेले जावेद अख्तर सारखे देशद्रोही लोक इथे सुरक्षितपणे राहतात आणि वाटेल तसे विषारी फुत्कार सोडतात, यातूनच संघाचं धोरण आणि विचारधारा लक्षात येते। पण भेदवृत्ती असलेल्या या समाज कंटकांना हे कसं कळणार?